नमस्कार बालमित्र आणि पालक वर्ग, काल आपण आम्ही कथा लिहितो ही गोष्ट बघितली आणि लिहिली सुद्धा, तसेच आज आपण नाट्यरूपामध्ये घेणार आहोत। तर आमच्या शाळेतील मुलं हे छोटंसं नाटक सादर करत आहेत, आम्ही कथा लिहितो। बघा, खूप प्रयत्न करून देखील सिंहाचे बिल्लू काही बोलेच ना, त्यामुळे सिंह त्याला कसा शिकवण्याचा प्रयत्न करतो ते आपण आज या कथेद्वारे बघणार आहोत। अरे, माझे पिल्लू तर बोलतच नाही, आता मी त्याला बोलायला शिकवतो। पण ते बोलतच नाही, आता माझ्या डोक्यात एक विचार बोललाय। आता मी माझ्या मित्रांच्या एक मावशी आहे, तिच्याकडे मी माझ्या पिल्लाला शिकवायला देतो। मांजर मावशी माझ्या पिल्लाला शिकवायला मदत करशील का? हो, नक्की करे। म्याव 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 म्याव। अरे सिंह दादा, मी तर आता खूप थकले, तुझ्या पिल्लाला काहीच बोलता येत नाही। लीला मांजरी मावशी रागाने शिकवती, आता माझ्या डोक्यात एक विचार चांगला बोललाय। आता माझा मित्र बैल तो नक्कीच शिकवेल, मला माहित आहे। बैल दादा तू माझ्या पिल्लाला शिकवशील का? हो, नक्की। थांबे 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 थांबे, सिंह दादा तुझं तर पिल्लू काहीच बोलले नाही, थकलो, आता मी जातो। माझा विश्वास होता बैल दादावर, पण तोही तसाच निघला। आता माझा दोस्त शांत आणि कष्टाळू तो अस्वल दादा आहे, तो नक्कीच शिकवेल माझ्या पिल्लाला। अस्वल दादा तू माझ्या पिल्लाला बोलायला शिकवशील का? हो, नक्कीच। गुर्र 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 गुर्र। अरे सिंह दादा, तुझं तर पिल्लू तर काहीच बोलत नाही, मी थकलो। माझा भरोसा होता अस्वल दादावर, तो शांत व कष्टाळू होता, तरी पण तो पण शिकून थकला। एकदा सगळ्यांकडून शिकवणी घेतल्यानंतर सुद्धा सिंहाचे पिल्लू काही बोलेना, तेव्हा एकदा असंच जंगलामध्ये फिरत असताना सिंहाच्या छोट्या पिल्लाला शिकारी दिसला, आणि मग काय घडलं ते तुम्ही आता बघा।